रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गुंडे येथील अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानच्या लोकोपयोगी संकल्पपूर्ती उपक्रमानुसार गुंडे या मध्यवर्ती ठिकाणी कैलासवासी डॉक्टर अशोक आमरे स्मृती वाचनालय तसेच सीए सिद्धेश पवार वैद्यकीय सहायता केंद्रात घरडा केमिकल्स कंपनीच्या बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलच्या वतीने दवाखाना व स्वर्गवासी पत्रकार दिलीपराव जाधव विश्व न्यूज कट्टा हे नवे दालन समाजसेवेसाठी खुले केले गेले आहे. आज सिद्धगिरी कर्णेरी मठ कोल्हापूरचे मठाधिपती अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामी यांनी या दालनाला आशीर्वाद सदिच्छा भेट दिली व अनुदत्तचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत दत्ताजीराव आमरे यांनी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या सेवांबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सिद्धेश पवार वैद्यकीय सेवा केंद्रातील डॉक्टरांकडून रुग्णांना दिल्या जात असणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. यावेळी अनुदत्त जनसेवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विक्रांत दत्ताजीराव आमरे, उपाध्यक्ष सुभाष पवार, कार्याध्यक्ष संजय आमरे, सचिव संदेश मामूणकर, संचालक अविनाश आमरे, प्रकाश आमरे, उमा आमरे, तर वाचनालयाचे संचालकांसह सचिव जितेंद्र येरुणकर, सरस्वती शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व गुंडे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ गुरुबंधू यांनी स्वामींचे दर्शन घेतले.